कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय दुसरा, अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपले 24 पर्यंत श्लोक वाचून झालेत आणि आज आपण 25व्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत। श्रील प्रभुपादांना त्याआधी प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याबद्दल विविध उपदेश देत आहेत। श्लोक क्रमांक 25। अव्यक्तोऽयम् अचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते, तस्मात् एवं विदित्वा एनं न अनुशोचितुम् अर्हसि। आत्मा हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते। हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस। पहिला शब्द आहे अव्यक्तो, अदृश्य। अव्यक्त म्हणजे काय आहे? आपण भौतिक या इंद्रियाने आत्मा बघू शकत नाही, म्हणून काय आपल्याला तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे। अयम अचिंत्यो, अचिंत्य म्हणजे काय? अकल्पनीय आहे, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे आत्मा। अयम अविकार्य, अविकारी आहे म्हणजे अपरिवर्तनीय आहे। जसे शरीरामध्ये वेगवेगळी परिवर्तन होतात, तसं आत्म्यामध्ये कोणतंच परिवर्तन होत नाही। दुसऱ्या ओळीत दिलंय तस्मात एवं विदित्वा एनम, तर आत्म्याबद्दल हे जाणून तू काय कर, न अनुशोचितुम अर्हसी, तर तू शरीराबद्दल शोक करू नकोस। पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही। यास्तव त्याला म्हणजे आत्म्याला अव्यक्त म्हटले जाते। तर आपण जो आधी 17वा श्लोक वाचला, त्यामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यात आपल्याला हा जो आत्मा आहे त्याचं श्लोक दिला आहे, त्याच्या संबंधी सांगणारा बालाग्रत शतभागस्य शतधा कल्पितस्य च, त्यामध्ये म्हटलं आहे की केसाच्या वरच्या आग्राचं 100 भागात विभाजन केलं आणि त्यातला एक भाग घेतला आणि त्याचे पुन्हा 100 भाग केले, तर त्यातला जो एक भाग असेल तो काय आहे? तेवढा आकाराचा जीवात्मा असतो, म्हणजे केसाच्या अग्रभागाच्या 1/1000 इतका छोटासा आत्मा असतो। आणि तो अगदी अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्र वापरलं तरीही तो काही दिसू शकत नाही, म्हणून आत्म्याला अव्यक्त म्हटलं जातं। आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही। तर आत्म्याचं अस्तित्व हे आपल्याला कशातनं कळतं? हे जे वैदिक ज्ञान आहे ज्याला श्रुती म्हटलं जातं, वैदिक साहित्य आहे, त्यातनंच आपल्याला कळू शकतं। आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही। म्हणून म्हणतात की जसं ज्या वैदिक शास्त्रात दिलंय आत्म्याबद्दल, तेच आपण तसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे। कारण आत्म्याचं अस्तित्व कसं आहे? अनुभवगम्य आहे। अनुभवगम्य म्हणजे जिवंत माणूस आहे, त्याच्यात आत्मा आहे, आपल्याला कसं कळतं? त्या माणसामध्ये चेतना आहे। पण जो मृत व्यक्ती आहे त्याच्यातला आत्मा निघून जातोय, त्याच्यात कोणतीच चेतना भावना राहत नाही। आणि आत्म्याचं अस्तित्व जाणण्याचं इतर कोणतंच साधन नाही, केवळ या अनुभवानेच आपण आत्म्याचं अस्तित्व जाणू शकतो। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात। तर अशा अनेक अनेक गोष्टी आहेत की आपण त्याचा प्रभाव म्हणून
प्रभाव बघतो किंवा अनुभव घेतो किंवा श्रेष्ठ कोणी सांगतायत त्या आधारावर आपल्याला मान्य आपण करतो. जसं एक उदाहरण प्रभुपाद देतायत, पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. तर एक आई आहे, तीच आपल्या मुलाला सांगू शकते की तुझा पिता कोण आहे. तर त्या मातेवर विश्वास ठेवणं हे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वेद अध्ययनाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. तसंच काय, तसं माझे बाबा कोण हे मला आई सांगू शकते, तसंच वेद अध्ययनाशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीचं इतर दुसरेही कोणतंही साधन नाही आहे, एवढं आपल्याला कळलं. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. जसं शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत काही प्रयोग करतात आणि त्या ज्ञानाद्वारे जाणणं, असं आत्म्याच्या बाबतीत होत नाही. आत्मा म्हणजेच चेतना, आणि चेतन आहे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. तर वैदिक शास्त्रात हे विधान आहे, आत्मा म्हणजेच चेतना आणि चेतन आहे. तर चेतना याला संस्कृतमध्ये काय, सॉरी, चेतना हा संस्कृत शब्द आहे, याला इंग्रजीत म्हणतात कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे आत्मा आहे म्हणजेच चेतना आहे. एखाद्या शरीरात आत्मा आहे हे आपण कसं कळू शकतो, त्या शरीरामध्ये चेतन तत्व आहे, चेतना आहे, त्या शरीराला भावना आहेत. म्हणजे तो काही झालं तर ते शरीर आहे ते व्यक्त होतं, काही प्रकट करतं अशा रीतीने. आणि दुसरा शब्द आहे चेतन आहे. चेतन म्हणजे कॉन्शियस, म्हणजे ज्ञान समजणारा, ज्ञाता. आत्मा आहे त्यामुळे त्या शरीराला जर आपण काही सांगितलं, त्या शरीराशी काही कृती केली, तर काय आहे त्याचं ज्ञान त्याला होतं, आत्म्याला होतं. असं तर असा हा जो आत्मा आहे त्याच्यात चेतना आहे. म्हणजे शरीरात जेव्हा आत्मा आहे तेव्हा चेतना दर्शविली जाते, आणि हे चेतन तत्वाने, चेतना हा आत्म्याचा गुण आहे आणि शरीर आहे ते चैतन्यमय राहतं त्याने. आणि आत्मा शरीरात आहे तेव्हा हे शरीर आहे ते ज्ञान प्राप्त करतं. हे वैदिक विधान आपण म्हणजे एवढं कळलं की आत्मा आहे म्हणजे चेतना आहे आणि चेतन आहे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात, तर शरीरामध्ये स्थित्यंतरे 6 असतात. कोणती? पहिले तर शरीर आहे ते जन्माला येतं, स्थिती काही काळ टिकतं, वर्धते, वाढ होते, मग काही उपफळं परिवर्तन होतात, मग शरीर हळूहळू क्षय पाहू लागतं, क्षीण होतं, आणि शेवटी शरीर नष्ट होतं, मृत्यू होतं. तर त्यासारखं आत्म्यामध्ये काही आढळून येत नाही. स्थित्यंतर आत्म्यात नसतात. आत्मा येतो शाश्वत, अविकारी असा असतो, कायम राहणारा आहे. आत्मा हा नित्य परिवर्तनीय असल्यामुळे तो मर्याद परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. एक आपल्याला आत्म्याचे अनेक गुण आपण पाहिलेत, तर सारांश रूपात काय, आत्मा कसा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनीय, म्हणजे त्याच्यात कोणतेच स्थित्यंतर बदलाव होत नाहीत, आणि अमर्यादित परमात्मा, परमात्म्याचा अंश हा आत्मा आहे, छोटासा आहे, आणि परमात्म्याच्या तुलनेत आत्मा कसा आहे, सूक्ष्म अणुरूपच राहतो, कायम तो सूक्ष्म अणुरूपच राहतो. असं नाही आहे की आत्म्याचे आकार वाढेल असं काही नाही, तो कायम सूक्ष्म अणुरूपच राहतो. आत्मा हा अमर्यादित अनंत आहे. म्हणजे आत्म्याचं आकारमान बघितलं, सॉरी, परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे. परमात्मा च म्हटलं जातं विभू. विभू म्हणजे प्रचंड मोठा. आणि ध्यास परमात्म्याचा एक छोटूसा अंश हा आत्मा कसा आहे, हा आत्मा मर्यादित सूक्ष्म रूप आहे, छोटूस त्याचा अगदी अंश मात्र तो आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा
परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. तर प्रभुपाद आपल्याला नीटपणे हे वैष्णव तत्वज्ञान समजवत आहेत की आत्मा आहे तो सूक्ष्म अंशरूप आहे आणि कायम तो सूक्ष्म अंशरूपच राहणार आहे. असं नाही की तो त्याच्यात बदलाव होईल आणि तो परमात्म्याशी काही बरोबरी करेल किंवा या सूक्ष्म आत्म्यात काही बदलाव होईल आणि तो पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी काही बरोबरी करेल असं नाही. हा आत्मा आहे तो अतिसूक्ष्म आहे आणि तो कायम तसाच राहणार आहे. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना. स्थायित्व म्हणजे काय? आत्मा असा शाश्वत आहे, कायम आहे, जेवढा आहे तेवढाच आहे, अशा आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. तर आत्मा असा शाश्वत राहतो, अपरिवर्तनीय आहे, निश्चल आहे, नित्य सारखाच राहणार आहे हे समजवताना वैदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असं समजून सांगितलेलं आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती गोष्ट व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रभुपाद हे सगळं समजावून सांगतायत. भगवंत कशा प्रकारे अर्जुनाला विविध रीत्या आत्म्याबद्दल, आत्म्याच्या गुणधर्माबद्दल समजवतात ते. तर आपला 25वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे, इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.